जय भीम नमोद्धाय. आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धर्माच्या प्रसार प्रचाराचे काम करत असतो. तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज आपण या व्हिडिओमध्ये पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे प्रत्यक्षात बुद्ध मंदिर आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हू इज पांडुरंगा या नावाचे ग्रंथ लिहिले होते आणि या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ही सिद्ध केले होते की पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे प्रत्यक्षात बुद्ध मंदिर आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. अनंत रामचंद्र कुलकर्णी यांनी धम्मपदाचे मराठी भाषांतर लिहिले आहे. या पुस्तकाच्या पान नंबर 129 ते लिहितात, विठ्ठल शब्दाच्या उत्पत्तीकडे आपण आता वळू व 30 विठ्ठल कोण आहे हा प्रश्न सोडवण्यास आपल्याला काही मदत होते की काय हे पाहू. यावर काही लोक म्हणतील हा सर्व उपद्व्याप अशाला आम्ही विठ्ठलाला मानतो हे पुरी आहे. याला माझे एवढेच उत्तर आहे की डोळस अथवा अर्थयुक्त भावाने केलेली पूजा केव्हाही फलदायकच ठरते व अंधश्रद्धाही केव्हाही घातकच ठरते आणि म्हणूनच आमची श्रद्धा सार्थक असली पाहिजे. विठ्ठल हा शब्द दोन शब्दांचा बनलेला आहे, विठ आणि ठल. विठ्ठल विट आहे ठल अथवा स्थल ज्याचे तो विठ्ठल. आता विठ हा शब्द जरी मराठी असला तरी ठल हा शब्द पाली असल्यामुळे आपण असे अनुमान काढू शकतो की ज्यावेळी भारतात पाली भाषा प्रचलित होती त्यावेळी हे विठ्ठलांचे मंदिर बांधण्यात आले असले पाहिजे. हा काळ म्हणजे सम्राट अशोकाचा काळ होय. प्रियदर्शी, अशोकाने भगवान बुद्धांचे 84,000 देवळे बांधली अशी परंपरा आहे व त्यापैकीच हे एक मंदिर असावे असे मानणे अनुचित होणार नाही. भाषा ही बौद्धांची धर्मभाषा आहे, पाली भाषा ही बौद्धांची धर्मभाषा आहे. ही गोष्ट या ठिकाणी आम्हाला लक्षात ठेवली पाहिजे. सुप्रसिद्ध पाश्चात्य पंडित जॉन विल्सन आपल्या मेमियॉर ऑन द केव टेम्पलमध्ये हे मंदिर बौद्ध असल्याची साक्ष देतो. मंदिराचे सभामंडपात दगडी खांबावर ध्यानस्थ बुद्धाच्या कोरीव मूर्ती आढळतात. आता आपण विठ्ठलाच्या मूर्तीकडे वळू व विठ्ठल हा एकटाच का याचा विचार करू. विठ्ठलाच्या शेजारी जी रुक्मिणीची मूर्ती चित्रात दाखविण्यात येते ती सपशेल खोटी दाखविण्यात येते, कारण विठ्ठलाच्या शेजारी कोणीच स्त्री नसून तो एकटाच विठेवर उभा आहे. वास्तविक रुक्मिणीची मूर्ती विठ्ठलाच्या शेजारी नसून दुसऱ्या खोलीत आहे. बुद्ध हे संन्यासी होते व संन्यासाचे शेजारी त्याची स्त्री असणे असंभवनीय आहे, म्हणूनच विठ्ठल हा एकटाच विठेवर उभा आहे. विठ्ठलाच्या शेजारी वळीच रुक्मिणी दाखविण्या चित्रकारांना असे भासवायचे आहे की विठ्ठल हा श्रीकृष्ण आहे, कारण रुक्मिणी ही श्रीकृष्णाची बायको आहे. विठ्ठल हा श्रीकृष्ण आहे किंवा नाही ह्या प्रश्नाचा विचार आपण या लेखात पुढे करूच, पण मला तूर तेवढेच सांगावायचे आहे की विठ्ठल हा एकटाच असल्यामुळे तो बुद्ध असणेच जास्त संभवनीय दिसते. तर विठ्ठलाचे हात कमरेवर का या प्रश्नाचा आपण येथे विचार करू. राम हा धनुर्धारी आहे व श्रीकृष्णाच्या हातात गदा अथवा सुदर्शन चक्र असते, पण विठ्ठलाच्या हातात काही शस्त्र नाही ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. विठ्ठलाने या बाह्य शस्त्रांचा साधनांचा मुळीच उपयोग केला नाही. त्याने जगातील अन्याय आत्मक्लेशाने नष्ट केले असा कमरेवर हात असण्याचा स्पष्ट अर्थ होतो. विठ्ठलाच्या मूर्तीचे जर आपण सूक्ष्म दृष्टीने अवलोकन केले तर तो बुद्ध असल्याच्या पुष्कळ खुणा तीत आपणास आढळतील. उदाहरणार्थ, विठ्ठलाचे कानसुद्धा बुद्धाच्या कानाप्रमाणेच विशाल आहेत. विठ्ठलांचे वर्णन पितांबरीधारी असेच आहे. बुद्ध हे संन्यासी होते ही गोष्ट सर्वश्रुतच आहे व बौद्ध संन्यासांची वस्त्रे पीतरंगाची असतात ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज विठ्ठलाच्या बुद्ध समजतात व ते म्हणतात, बौद्ध अवतार माझिया अदृष्टा मौन्य मुखे निष्ठा धरियेली. त्याचप्रमाणे गातापंचक अर्थात सकल संत गातेत एकनाथ महाराज आपल्या अभंगात अभंग नंबर 2560 म्हणतात, नव्वा वैसे स्थिर रूप तया नाम बौद्ध रूप संत तया दारू तिष्ठतांतून निरंतरी कुंडलिकासाठी उभा धन्य धन्य विठ्ठल शो. यापेक्षा जास्त पुरावा कोणता हवा. वारकरी संप्रदायाचे वाहन निशान भगवा झेंडा आहे. भगवा हा शब्द पाली आहे
भगवा हे भगवान बुद्धांचे एक नाव आहे. भगवा जरी भगवान अर्थसूचक शब्द असला तरी तो बुद्धालाच लावतात आणि म्हणून तो एक विशेष नाम आहे. म्हणून भगवा झेंडा याचा सरळ अर्थ बुद्धांचा झेंडा असा होतो. बुद्धांची खालील नावे आहेत बुद्धो दसवलो सत्वा संबुद्धो दीपंतुमसो मुनिंदो भगवानाहो इत्यादी. जशी पुरीच्या जगन्नाथाविषयी तो बुद्ध असल्याची परंपरा प्रचलित आहे तशीच विठ्ठल हा बुद्ध आहे हीच परंपरा महाराष्ट्रात प्रचलित आहे. बुद्धांचे चित्र दाखविताना विठ्ठलाची मूर्तीच दाखविण्यात येते. या एकाच पुराव्यावरून विठ्ठल हा बुद्ध आहे ही गोष्ट सिद्ध होत नाही का? विठ्ठलाविषयी बोलताना तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल गणपती दुजा नाही. ह्या अभंगाचा स्पष्ट अर्थ हा आहे की विठ्ठल आणि गणपती ही एकच आहेत. आता गणपती व विनायक हे एकच अर्थसूचक शब्द आहेत हे कोणीही ना कबूल करू शकत नाही. बुद्धांचे एक नाव विनायक पण आहे ही गोष्ट लक्षात ठेवली म्हणजे विठ्ठल व गणपती एकच कसे आहेत हे सहज आपल्या लक्षात येईल. अमरकोशात बुद्धांची जी अनेक नावे आहेत त्या त्यांचे एक नाव विनायकही पण आहे. अमरकोशात बुद्धांची नावे येणेप्रमाणे आहेत, सर्वज्ञ सुगतो बुद्धो धर्मराजस्त्यगता समंतवद्रो भगवान मार्जित लोकजित जिन्हा चढविन्नो दश्यवलदयो विनायक. ह्या सर्व विवेचनावरून विठ्ठलाप्रमाणे गणपतीसुद्धा बुद्धच आहे ही गोष्टसुद्धा सिद्ध होते. बुद्धाला गणपती म्हणण्याचे कारण हे की ज्या शाक्य लोकांबुद्धांचा जन्म झाला ते शाक्य लोक गणलोक म्हणजे प्रजातंत्रवादी लोक होते व त्यांचा नायक बुद्ध असल्यामुळे बुद्धाला गणपती अथवा विनायक म्हणतात. आतापर्यंत आपण विठ्ठलांचे बहिरंग पाहिले, आता आपण त्यांचे अंतरंग पाहू. वास्तविक विठ्ठलांचे अंतरंग खडी साखरेसारखे खड्याप्रमाणे आत बाहेर सारखेच गोड आहेत. म्हणजेच विठ्ठलाला मानणारे वारकरी संप्रदाय पंचशिलाचेच आचरण करतात. मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे वास्तविक बुद्धांचे मंदिर आहे हे आपण आज बघितले आणि यासाठी आपण अनंत कुलकर्णी यांचे धर्मपद या ग्रंथाचा आपण संदर्भ बघितला. या ग्रंथामध्ये त्यांनी हे पुरावे निश्चित दाखवून दिले आहे की विठ्ठल मंदिर हे बुद्ध मंदिर आहे. मित्रांनो, आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो. तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघा जेणेकरून हे व्हिडिओज व्हायरल होतील आणि लोकांना खरा इतिहास समजेल. तर आपण पुन्हा भेटू. धन्यवाद. जय भीम. नमोद्धाय.